आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जादा उत्पन्नापेक्षा जमिनीची शाश्वती महत्वाची. सेंद्रिय शेती देशिकाय काळाची गरज. गणपतराव पाटील. जादा उत्पन्नामागे लागून शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत रासायनिक खताचा वारेमाप वापर केल्याने जमिनी क्षारपड होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर तणनाशकासारख्या घातक औषधाची फवारणी करून कॅन्सरला निमंत्रण देत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जमिनीचे आणि स्वतःचे आरोग्य वाचवण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबर देशी गाय संगोपन करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी सोमवारी शिरूळ येथे केलं. समाजाचे आजचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जे के चौगले सर आत्ताच्याने देशी गायीच्या महत्व समजावून दिलं, आपल्या परिणाम मानवी जीवनावरती काय होत ज्याने समजावून दिलं, त्या आदरणीय मोजा साहेब या ठिकाणी शिरूळ गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ शेतकरी बनून खरं म्हणजे मी आता फार बोलणार नाही, कारण इतकं चर्चा झालेली आहे, बरोबर घागर भरलेली आहे, पण मी आता जास्त बोलायला गेलो तर माझी बाहेर येणार आहे, मला माहिती आहे, पण मी जे काही प्रयोग केले किंवा काय जे सांगितलं ते त्याला समजून घेण्याची गरज आहे. 3-4 वर्षापूर्वी आम्ही रासायनिक खताचं प्रमाण एवढं वापरतोय पण अपेक्षित पीक येत नाही लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर हे कशामुळे घडतंय हे समजून घ्यायचं म्हणून मी आमच्या शेती अधिकाऱ्यांना आणि ऊस विकास अधिकारी आणि माती परीक्षण केंद्राच्या प्रमुखांना मी बोलवलं आणि त्यांना मी सांगितलं आमच्या कार्यक्षेत्रामधल्या सर्व जमिनीचं तुम्ही माती परीक्षण तपासून घेतलाय का, तर घेतलंय, म्हटलं माझ्यासमोर ते सगळा आराखडा आणून ठेवा आणि आराखडा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्या जमिनीतला सेंद्रियकर्म, सेंद्रियकर्म म्हणजे सजीवता, आपण जी सुपीकता म्हणतोय ती पॉईंट वीस लक्षात ठेवा. जमिनीची गडद कशी बनलेली आहे मी तुम्हाला आधी सांगतो आणि मग तुम्ही लक्षात घ्या पण पॉईंट वीस म्हणजे काय, जमीन 25% पाणी, 25% हवा, 45% खनिज पदार्थ आणि 5% सेंद्रियकर्म. लक्षात ठेवा एवढं मोठ्या याच्यामध्ये फक्त 5% सेंद्रियकर्माचं प्रमाण आहे. आपली प्रकृती एवढी मोठी आहे, आपलं नाक लहान आहे, आपण आपलं नाक लावलं तरी काय होत होते आपण तडफडायला लागतोय, बरोबर आहे. तसंच सेंद्रियकर्माचं प्रमाण जर आपल्या जमिनीत कमी झालं तर ती जमीन मृत होती, मेलेल्याच्या अवस्थेत जाते आणि इथं तर मी बघितलं .20. मग माझ्या लक्षात आलं हे सेंद्रियकर्माचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर याच्यासाठी काय करायला पाहिजे. मग अभ्यास करता करता लक्षात आलं की देशी गाईचं शेण मूत या शेतामध्ये वापरलं पाहिजे, याच्याशिवाय सेंद्रियकर्म वाढत नाही. मग मी काळशिद्धेश्वर स्वामीजीला घेऊन तालुक्यात गोपरिक्रमा केलं आणि त्यावेळापासून आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विचार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. आज आमच्या तालुक्यात तुम्ही बघितला तर 28,000 कॅन्सर पीडित आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि 22,000 एकर क्षारपड जमीन भू घातलेली आहे आणि झालेली आहे आणि 8-10,000 एकर क्षारपड जमीन भू घातलेली आहे. हे कशामुळे घडलं तर रासायनिक खतामुळं, रासायनिक औषधामुळं, आम्ही जंतुनाशक जी मारतो त्याच्यामुळं आणि पाण्याचा वापर जास्ती झाल्यामुळं. मग हे सगळं मुक्त जर करायचं असेल तर देशी गाय ही एकच उपाय आहे आणि हे देशी गायचं जर आपण प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला तर नक्की आपल्या तालुक्यातला कॅन्सर कमी होऊ शकेल. मी तुम्हाला थोडस सांगतो की काही लोक मला म्हटले तुम्ही आमच्या तालुक्यात कॅन्सरचं प्रमाण एवढं आहे तुम्ही सांगताय आमच्या तालुक्यात कुणी मुली देणार नाही. मी म्हटलं आता जर आपण प्रचार केला आणि लोकांच्या जागृती जर निर्माण केली नाही आणि आजची परिस्थिती सुधारली नाही आणि ही जर कॅन्सर वाढत गेलं तर त्यावेळेला तुम्हाला मुली देतील काय, म्हटलं तर ते गप असतात. म्हणून आम्ही प्रचार करतोय की आज आमची शेतीची सुधारणा व्हायला पाहिजे, आमच्या समाजातले कॅन्सर पीडित जे आहेत ते लोक कमी व्हायला पाहिजेत या दृष्टीतूनच प्रयत्न करतोय आणि कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक गावात जातोय आणि आदरणीय ओझा साहेब आणि गाडगे साहेबांना घेऊन देशी गायीचं महत्व समजून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. काल सिद्धेश्वर स्वामींना देखील घेऊन आम्ही प्रयत्न करतोय हे समजून घ्या एवढ्यासाठीच करतोय. आपण आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्म कसा वळखायचा, प्रत्येक वेळा काय आपण माती परीक्षण करून घेत नाही, कधीतरी माती परीक्षण आपण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
निदान 2 वर्षात नंतर आपण माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये शेतकरी कर्म किती आहे, आपल्या जमिनीमध्ये एनपीके किती आहे, आपल्या जमिनीमध्ये मायक्रोटेंट किती आहे, हे सगळ्याचा अभ्यास होतोय आणि त्यानुसार आपण वापर कसा करायचा हे कळतंय. पण तुम्ही सदासजी मी एक सांगतो की तुमची जमीन सुपीक आहे की नाही हे बघायचं कसं, तर 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बारकाईने तुमच्या शेतात जायचं आणि तुम्ही समजून घ्यायचं माझी जमीन सुपीकता आहे की नाही. पहिली गोष्ट, ज्यावेळेला आपण नांगरण करतोय, ज्यावेळेला आपण उन्हाळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये नांगरण करतोय, त्यावेळा नांगरण करत असताना आपण आपल्या पायाचा चप्पल काढून आपल्या शेतामध्ये चालायला सुरू करायचं. शेतामध्ये चालत असताना आपण जसं गादीवर चालतोय तसं जर त्या शेतात वाटायला लागलं, खाली ठेवलं पाय की गादी खाली जाते, वर पाय उचलले की वर येते, असं ज्यावेळेला तुम्हाला वाटायला लागेल त्यावेळा तुम्ही समजायचं ही जमीन माझी सुपीक आहे आणि या जमिनीमध्ये शेतकरी कर्माचं प्रमाण जास्ती आहे हे लक्षात ठेवायचं. दुसरं, ज्या ठिकाणी तुम्ही नांगरण करताय तिथं तुम्ही चालत असताना तुमच्या पायाला खडं लागलं, जमीन घट लागली, तर तुम्ही समजायचं ही नापीक जमीन व्हायला लागली आहे, इथं शेतकरी कर्माचं प्रमाण कमी आहे. हे साधे आडाखे तुम्ही समजून तुमच्या जमिनीचे शेतकरी कर्म कसं वाढवायचा हे तुम्ही स्वतःने शेतकऱ्याने समजलं पाहिजे. दुसरं, ज्यावेळेला तुम्ही ऊसात भांगलायला बसताय, भांगलायला बसताय त्यावेळेला ताकदीनं आपण खुर्प मारतो, खुर्प कितीही मारतो तुम्ही अनुभवलेला आहे, मारतो त्यावेळेला तण निघत नाही, तण तुटून निघतं, मुळासकट तण निघत नाही. जिथं तुम्ही अगदी सदासजी खुरप्यानं तण काढता किंवा हाताला जरी तण उपटलं तर मुळासकट निघतं, तिथं समजायचं ही जमीन माझी पिकावर आहे, इथं जमिनीमध्ये माझा शेतकरी कर्माचं प्रमाण जास्ती आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही एक लक्षात घ्या, एक जिथं शेतकरी कर्म आज तुमच्या गावात मी माझ्यासमोर आराखडा घेतलेला आहे की आपल्या ह्या गावातल्या शेतकऱ्यांच्या 1% शेतकरी कर्माचं प्रमाण कोणाचं आहे, फक्त 20% लोकांचं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपण आपली जमीन किती मात्री करत निघालोय, किती नापीक करत निघालोय त्याचा कुणालाही त्याचा अंदाज नाही. कमीत कमी आपल्या जमिनीमध्ये शेतकरी कर्माचं प्रमाण 1.5% वरती असलं तर तुम्ही जे रासायनिक खत टाकताय, जे मायक्रोनिट्रेट टाकताय, ते शेती तिथं चांगल्या पद्धतीने घेतं आणि पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतं. म्हणून जिथं 0.20 आणि आज तुमचं सरासरी ह्या गावाचं जर शेतकरी कर्म बघितला 0.50 आहे, लक्षात घ्या म्हणजे किती कमी आहे. हे लक्षात घेऊन तुमचं शेतकरी कर्माचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. मी एक गोष्ट सांगतो की जिथं शेतकरी कर्माचं प्रमाण जास्त आहे तिथं तुमच्या शेतकऱ्यामधलं आमच्या शेती खात्याकडनं जर तुम्ही समजून घेतला की कुणाच्या शेतीमध्ये शेतकरी कर्माचं प्रमाण 1.5% आहे, त्या जमिनीचं एक वदळवर माती घ्यायचं आणि एका भांड्यात पाणी घेऊन त्या भांड्यामध्ये टाकायचं आणि आता रेग्युलर तुमच्या ज्या जमिनी 1.20% शेतकरी कर्म आहे अशा जमिनीचं एक वदळवर माती घ्यायचं आणि एका पाण्याच्या भांड्यामध्ये ते टाकायचं आणि 5-10 मिनिटानंतर पहिलं टाकलेल्या मातीमध्ये हात बुडवा, मूठ भरा, मूठ काढून वर घ्या, जोरात मूठ दाबा, मूठ दाबल्या तर पाणी सगळं निघून जाईल आणि मूठ सोडला की माती फळफळीत होईल. इथं समजून घ्यायचं आमच्या जमिनीतलं शेतकरी कर्माचं प्रमाण जास्त आहे. मगाशी ओझा साहेबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या शेतामध्ये प्रयोग करा, एक वंदळ भरून देशी गाईचं शेण घेऊन देऊन टाका, एका शेतामध्ये टाका एका ठिकाणी आणि तिथं राहिल्यानंतर 8-10 दिवसानंतर तिथं जायचं, तर तुम्हाला तिथं छिद्र किती दिसतात ते बघा. मग त्यांनी सांगितलं ना 8-10 फुटावरनं जीवाणू ते शेण खायला येतात. देशी गाईचं हे जे काही शेण आहे हे जीवाणूचं खरं अन्न आहे. कितीतरी आमच्यावर जीवाणू तिथं होतात, 10-15 फुटावरनं असे येतात, त्यावेळेला येत असताना एक द्वेष करतात, अन्न खातात, परत जातात, परत येतात, परत जातात, अशी कितीतरी छिद्र ती पडतात आणि 8 दिवसानंतर तुम्ही थोडस राहिलेलं असं ते शेण बाजूला करा आणि एक ताब्यावर पाणी होता, एका शेकातात सगळं पाणी त्या जमिनीत मोडत, म्हणजे एवढी सच्छिद्र जमीन या देशी गायीच्या शेणामुळे होती. म्हणून तुम्ही देशी गाय पाळणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, तुम्ही प्रयोग करून बघा आणि त्या पद्धतीनं आपण देशी गाय आणायची का नाही हे बघा. मी माझ्या शेतामध्ये देशी गायीचं दूध, देशी गायीचं ताक, देशी गाईचं मूठ हे सगळे स्प्रे करतोय. प्रत्येक रविवारी देशी गाईचं दूध आणि ताक स्प्रे करतोय. का करतोय? हे तर प्रतिकार शक्ती माझ्या पिकातली वाढते. तुम्ही माझ्या गुलाबातल्या शेतीत जर फिरला आणि तुम्ही पानाला हात लावून बघितला तर पानाची जाडी वाढलेली दिसते, जाडी जिथं वाढती पानाची रुंदी वाढती आणि पानामध्ये जे ऑक्सिजन घेणारे किंवा हवा खेळणारी छिद्र जी असतात ती सगळी मोकळी जातात आणि तिथं प्रतिकार शक्ती निर्माण होते, तिथं रोगाचं प्रमाण कमी होतं. माझ्या निदर्शनाला आलं, मी जेवढा पूर्वी फूल गुलाबाचं फूल फॉरेनला पाठवायचं तेवढा 10
ते 12 दिवसामध्ये कुंभ जायचं. आज 15 ते 20 दिवस जरी झालं ती तजेलदार राहतं, टवटवीत राहतं, पाणं चांगल्या पद्धतीनं राहतं, एवढी ताकद या शेणामध्ये, मुतामध्ये, तुपा आपल्या गाईच्या दुधामध्ये आणि ताकामध्ये आहे. तुम्ही स्वतः करून बघा. मी आमच्या 1 एकर सेंद्रिय शेती ऊसाची केलेली आहे. कुठल्याही पद्धतीने एक चिमट देखील रासायनिक खत घातलेलं नाही, रासायनिक औषध मारलेलं नाही. मी प्रत्येक 15 दिवसाला शेणमुताची स्लरी, जीवामृत, घनामृत, दशपर्णी आणि गांडूळ खतांची वाश, वर्मी वाश, हे सगळ्याचा प्रयोग केलेला आहे. आणि आज तुम्ही बघितला तर 90 ते 110 टनापर्यंत ऊस निघत असा ऊस आहे. चंद्रुला परवा आमचा कार्यक्रम होता, म्हणून आम्ही सगळेजण मी कर्नाटकमध्ये सेंद्रिय शारपड जमीनच्या संदर्भात मी कर्नाटकात गेलो होतो आणि त्याचा ऊस एवढा मोठा असा आला होता, भरणीला आला होता आणि त्याला सगळी मेंढर सुटली होती. आ अरे मी म्हटलं मेंढर कशाने सोडलाय साहेब, तुम्ही चला म्हटलं मला नेला, सगळे तण त्या मेंढरने खाऊन टाकले. लक्षात घ्या, विचार करण्याची अर्थ क्रिस्ती आहे आपल्याला. आपण साध्या साध्या गोष्टीचा विचार करत नाही, पण तिथं सगळे तण काढून टाकलं होतं, तिथं मजुरी त्याने वाचवला. अर्धा तासामध्ये मेंढराने तिथं खाऊन टाकलेलं आहे. इस्रायलमध्ये फळबागामध्ये तण वाढतंय, तिथं त्यांनी गाढवं ठेवलेले, गाढवं बांधून ठेवले, जेवढं वाढतं तेवढा त्यांनी बागेत सोडतात, ते गाढवं तण खातात आणि निघून जातात. या सगळ्या दृष्टीचा विचार करून आत्ताच्या परिस्थितीला आपण जे काही करावं लागेल ते करण्याची दृष्टी ठेवून तर शेती करायला गेलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढतं. दुसरं एक गोष्ट मी सांगतो, पुढच्या वर्षी समजा तुम्हाला 1 एकर ऊस बियाणाचा करायचा असेल, फाउंडेशन बियाणाचा ऊस जर करायचा असेल, तर या वर्षी फक्त दत्त कारखान्याकडं, शेती खात्याकडं 3 ऊस फक्त घ्यायचे. 3 ऊस गणित लक्षात घेऊन चला, 3 ऊस घ्यायचं आणि प्रत्येक ऊसाला 15 डोळे, प्रत्येक ऊसाला 15 डोळे, 15 ते 45 डोळे झाले. तुम्हाला वाटलं 3 नाही 4 तर 4 घ्या, पण 3 ऊसामध्ये तुमचं भागू शकतं. 15 ते 45 डोळे झाले, 45 डोळ्याचे तुम्ही रोपं तयार करायचे, ते रोप 21व्या दिवशी तुमच्या जमिनीत लावले ते एक सरी तुम्ही सोडा आणि 45 ऊस ते रोपं तिथं लावा. 11व्या महिन्यानंतर प्रत्येक ऊसाला 10 पोटवे आलेले असतात. मी तुम्हाला अधिक खास सांगतो कारण मी स्वतः केलेलं आहे. 10 पोटवे म्हणजे 45 ऊसाचे 450 ऊस झाले. समजतंय, प्रत्येक गड्ड्याला 10 म्हणजे 45 गड्ड्याला कर्म जर वाढला तर तुम्हाला मी सांगतो 1.5% दरम्यान जर तुमचा सेंद्रिय कर्म गेला तर तुम्ही रासायनिक खत न घालता देखील चांगल्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन काढू शकताय. रासायनिक खत तुम्ही घालू नये म्हणून माझा विरोध कुठलाही नाही. तुम्हाला घालायचं आहे ना, तुम्ही 1.5% सेंद्रिय कर्म वाढवा, तुमची माती परीक्षण करून घ्या, माती परीक्षण तज्ञ जे असतात त्यांच्याकडनं सल्ला घ्या, मी किती रासायनिक खत वापरलं पाहिजे, इथं मायक्रोन्यूट्रिएंट वापरलं पाहिजे का, या सगळ्याचा अभ्यास करा आणि मग करा. मनात आलं तर 100 किलो 200 किलो युरिया टाकण्याची गरज नाही. शास्त्रानं, विचारानं आणि अभ्यासानं शेती करायला जर शिकला तर तुमची शेती अत्यंत उत्पादनक्षम होणार आहे, शेती चांगल्या पद्धतीनं टिकणार आहे आणि पुढच्या पिढीला तुम्ही चांगल्या पद्धतीनं शेती देऊ शकणार आहे. आज जर सेंद्रिय शेती तुम्ही केला तर तुमच्या शेतामध्ये पिकणारं जे काही अन्न आहे ते विषमुक्त अन्न होईल आणि ते विषमुक्त अन्न तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची प्रकृती विषमुक्त होईल, कुठेही तुम्हाला आजार येणार नाही. आज आम्ही 500 एकरवरती सेंद्रिय ऊस केलेला आहे दत्त कारखान्याच्या माध्यमातून. आम्ही एक पॅटर्न बसवलेला आहे, सेंद्रिय शेती कशा पद्धतीने करायचं, कुठल्या वेळा काय घातलं पाहिजे, रोप लागणीच्या वेळा काय घातलं पाहिजे, भरणीच्या वेळा काय घातलं पाहिजे, एका सगळा आराखडा आम्ही कारखान्याच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर केला तर उत्पादन चांगलं येऊ शकतं. आमचे 500 एकरचं ह्याविषयी ऊसाचं उत्पादन आम्ही सेंद्रिय केलेलं आहे. आम्ही ठरवलंय पहिले 2 दिवस कारखाना या सेंद्रिय ऊसावरती चालवायचा आणि सेंद्रिय साखर काढायची, म्हणजे ह्याच्यामध्ये देखील विषमुक्त कमी करता येईल हे बघण्याचा आमचे प्रयोग आहे. हा प्रयोग किती सक्सेस होणार आहे आज मला माहित नाही, पण मी तो प्रयोग करणार आहे आणि हे जर सक्सेस झालं तर शेतकऱ्यांना आम्ही आव्हान करणार आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीनं सेंद्रिय शेती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आज या वर्षी माझ्या समजुतीनं 800 एकरवरती सेंद्रिय ऊस करायला शेतकरी तयार झालेले आहेत. कारण शेती बघितल्यानंतर उत्पादन कसं येतं हे कळल्यानंतर, कमी खर्चामध्ये कसं होतं ते बघितल्यानंतर. पण एक तुम्हाला मी सांगतो, सेंद्रिय शेती जर करायची असेल तर तुम्हाला कष्ट करावा लागणार. पहिलं लक्षात घ्या, कष्टाशिवाय होऊ शकत नाही. तुमच्या जमिनीतला सेंद्रिय खत जर वाढवायचं असेल तर हिरवळीचे खत करायला पाहिजे, जो तुमच्या शेतात ऊसाचा निघतो तो पाला पाचोळा तुम्ही कूट करून तुम्ही जमिनीत गाडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. ते जर तुम्ही काढला, ते जर तुम्ही जमिनीत काढला पाला पाचोळा आणि ते जर कुजलं तर 8 ते 9 टन शेतकरी दिल्या इतकी ताकद त्याच्यात निर्माण होती. लक्षात ठेवा, आज आपण शेतकरी भरपूर प्रमाणात देऊ शकत नाही, शेतकऱ्याला त्याची एवढी उपलब्ध नाही, पण हे
पालापाचोळा हिरवळीची खत, आज आमच्या कारखान्याकडनं म्हणजे कंपोस्ट खत भेटतं ते कंपोस्ट खत, पेंड आणि गांडूळ खत अशाचा वापर करून जर तुम्ही केला तर तुमची शेतकरी कर्म वाढणार आहे आणि हे वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करा. आणि हे जर वाढायचं असेल तर तुम्ही तुमच्या दारामध्ये देशी गाय आणून बांधा आणि त्याचा उपयोग शेणाचा, मुताचा, दुधाचा, टाकाचा आणि तुपाचा जसं ओझा साहेब आणि गाडगे साहेबांनी सांगितले तसं मानवी जीवनासाठी देखील त्याचा वापर करा आणि शेती देखील वापर करा. आम्ही कारखान्याच्या माध्यमातून 3 वर्षे आमच्या तालुक्यामधलं कॅन्सर कमी व्हायला पाहिजे आणि क्षारपण जमीन झालेली आहे ती कमी व्हायला पाहिजे आणि पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीनं जमीन नंतर आला पाहिजे आणि आमच्या इथल्या समाजातील लोकांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे या दृष्टीनंच कारखाना आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. प्रत्येक गावात आम्ही हे कार्यक्रम राबवतोय. मी तुम्हाला सांगतो आज देसाडे म्हणून एक अर्थशास्त्रज्ञ त्यांनी परवाच्या लोकमत मध्ये 2 लेख लिहिले सेंद्रिय शेती होती तुम्ही वाचा. मी त्याचे झेरॉक्स काढून ठेवले कोणाला पाहिजे असेल तर मी देतो. त्या माणसाला मी आग्रह केला तर ते म्हटले तुझी शेती बघायला मी आलो होतो, ग्रीन हाऊस मध्ये आलो होतो. अर्थशास्त्रज्ञ आणि नियोजन कमिटीचे ते सदस्य, माजी सदस्य, ते म्हटले बाबा मी फोन केला, मी म्हटलं असं असं लेख वाचलंय आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी याल काय तर जरूर येईल. मी तुझी शेती बघून गेलेला आहे, मी येणार आहे. म्हणून ते 21 तारखेला आमच्याकडे येणार आहे. लाटेला मी 4 वाजता त्यांचा कार्यक्रम ठेवला आहे आणि 22 तारखेला सकाळी दंत कारखान्याच्या आमच्या आतल्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम ठेवला आहे. हा कार्यक्रम देखील समजून घ्या. हे आम्ही कशासाठी करतोय की तुमच्या विचारात बदल झाला पाहिजे, प्रवृत्तीत मध्ये आपल्या बदल व्हायला पाहिजे आणि शेती करण्याच्या दृष्टीनं आपली दृष्टी स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने व्हावं. तुम्ही तुमच्या शेतीवरती प्रेम करा, आदर ठेवा. जसं आपण एका आपल्या जनावरती, आपल्या मित्रावरती जसं प्रेम ठेवतो, विश्वास ठेवतो, तसा आदर ठेवतो, अशा पद्धतीनं तुम्ही शेतीवरती जर करायला गेला तर शेती तुम्हाला कुठल्याही प्रकारे फसवणार नाही एवढी मी खात्री देतो. तुम्हाला एक सांगतो, एका शेतकऱ्याला मी परवा विचारलं की तू उसात फिरून आला, तुझ्या अंगाला कुठं कापलेलं दिसत नाही किंवा उसात तुम्हाला दिसत नाही, तू म्हणता मी रोज फिरतोय. माझ्या त्या उसाच्या वेळा गोष्टी तुम्ही करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आज मी माझ्या स्वतः देखील मला वेळ जरी मिळत नसला तर रोज सकाळी मी 8-9 वाजे पर्यंत आणायच्या शेतात चक्कर मारल्याशिवाय मी इकडे कारखान्यावर येत नाही. ही दृष्टी तुम्ही ठेवा, शेतच आपल्याला जगवणार आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांनी जर आपण ठरवलं शेत पिकवायचं नाही तर खाणार काय? तुम्ही रोज हेलिकॉप्टर मधनं फिरा, विमानात फिरा. जर शेतात तुम्ही पिकवलं नाही तर तुम्ही जीवन कसं जगणार आहे? आपण पाव ब्रेड जरी खात असू तरी जमिनीत पिकलेल्या अन्नापासूनच तयार झालेलं असतंय. म्हणून तुम्ही विषमुक्त अन्न तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, जमीन विषमुक्त बनवा. अजिबात तुम्ही कीटकनाशक तणनाशक मारण्याचा प्रयत्न करू नका. आता मगाशी गाडगे साहेबांनी सांगितलंय, तुम्हाला बाहेर तिथं पोस्टर पण लावलेले आहे, तणनाशक मारल्यानंतर त्याचे काय उपयोग झाले. देशी गाईचं दूध तू सगळ्या कारण खायचा प्रयत्न करा आणि शेणा मुताचा वापर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये करा. तुम्हाला सर्रासपणे जर जमिनीत तुम्हाला शेण आणि मूठ टाकता येत नसेल तसं आम्ही जमिनीवरती किंवा आपल्या अंगणामध्ये शेणाचं आणि असा काला करून आपण शिकवतोय तसं शेण मृताचा काला करून तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये शिंपडा आणि 5-6 दिवसानंतर बघा तुम्हाला जमीन किती भुसभुशीत लागते, किती भुसभुशीत लागते हे सगळ्या अंगाने तुम्ही समजून घ्या. तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्म वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करा. जी जी काही मदत लागेल, जे जे काही मार्गदर्शन लागेल ते आम्ही कारखान्याच्या माध्यमातून द्यायला आम्ही सातत्यानं तुमच्या बरोबर आहे. आम्हाला फक्त शेतकऱ्यांचं हित जपण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहे. आमचे शेतकरी जमीन चांगली टिकली पाहिजे आणि त्या जमिनीतनं उत्पादन चांगलं निघालं पाहिजे, पुढची पिढी अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि त्या म्हणून निमित्तानं मी गाडगे साहेबांना आणि ओझा साहेबांना विनंती करतोय आणि ते प्रत्येक ठिकाणी येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं देशी गाईचं, शेणाचं, मुताचं, टाकाचं, दुधाचं सगळं कोणाशिवाय चर्चा करतात. त्याने अभ्यास केलेले आहेत. गाडगे साहेब एमएससी अग्री झालेला मनुष्य आहे, प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. आज पोलीस खात्यात जरी असले तर त्यांना समाज सुधारला पाहिजे, समाजाचं हित व्हायला पाहिजे, जमीन आपली चांगली सुधारली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. या 11 कोटी आमच्या विनंतीला मान देऊन ते येतात आणि तुमच्या समोर सगळ्या गोष्टीनं चर्चा करतात. म्हणून ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी असतील त्या त्या लोकांना आम्ही इथं बोलवून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आणि तुमचं जीवन सुधारावं, तुमची शेती सुधारावी, तुमचं कुटुंब सुधारावं, जमिनीवरती प्रेम निर्माण व्हावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. मी थांबतो. शेतकरी मेळाव्यात वेद खिल्लार गोशाळेचे प्रमुख नितेश ओझा, चेअरमन गणपतराव पाटील, दरगू गावडे, शेती अधिकारी श्री शैल हेगाण्णा, अमरसिंह पाटील, बीजी माने, धनाजी पाटील, श्रीकांत गावडे, शिवाजी माने देशमुख, रावसाहेब देसाई, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव आदी बरोबर
शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानगरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.